नमस्कार, आदित्य ऑल इन वन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच व्यक्ती आजारी न पडता सौंदर्य तारुण्य टिकवण्यासाठी खूप सारे प्रयत्न करतात, परंतु धावपळीच्या जीवनामध्ये किंवा इतर काही कारणामुळे बऱ्याच व्यक्तींना भरपूर समस्या पाहायला मिळतात. या समस्येमध्ये वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे, त्यासोबतच बऱ्याच व्यक्तींना पित्त होणे, आम्लपित्त होणे, डायबिटीजची समस्या असणे, त्यासोबतच बऱ्याच व्यक्तींना सुंदर केस आवडतात, परंतु या अशा वातावरणामुळे किंवा इतर काही कारणामुळे अशा व्यक्तींचे केस गळतात, केसामध्ये कोंडा होतो, केसामध्ये फोड येतात आणि केस गळतात. यासोबतच बऱ्याच व्यक्तींना त्वचेचे आजार असतात, त्वचेवरती पुळ्या येतात. बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी, गुडघेदुखी, इतर बरेचसे आजार असतात. अशा या सर्व आजारावर आज आपण उपाय पाहणार आहोत. अशा या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ही कृती तुम्हाला आवडल्यास एक लाईक करा. तुम्ही केलेली एक लाईक आम्हाला असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहित करत असते. अशा या उपायासाठी तुम्ही जी व्हिडिओमध्ये वनस्पती पाहतात ही आहे कोरफड. सर्वांच्या जवळ आजूबाजूला मिळणारी ही वनस्पती. अशा या कोरफडमध्ये व्हिटॅमिन ए, सी, B1, B2, B3, B4, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम सारखे शरीरास खूप उपयुक्त असणारे घटक असतात. या घटकांच्या मदतीने बरेचसे आजार कमी होतात. यामध्येच बऱ्याच व्यक्तींना सुंदर दिसायला आवडत असते, परंतु दिवसभर काम करून अशा व्यक्तींचा चेहरा काळवंडलेला असतो, चेहरा खराब होतो, चेहऱ्यावरती चेज नसते. अशा व्यक्तीने संध्याकाळी आल्याबरोबर जर या कोरफडचा गराचा जर तुम्ही जेल काढले तर हे जेल आणि यामध्ये जर तुम्ही घरी आल्याबरोबर किंवा संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस किंवा सकाळी उठल्याबरोबर यामध्ये जर खोबरेल तेलाचे 2 ते 3 थेंब टाकले आणि हे जर चांगल्या प्रकारे मिक्स केलं, साधारणतः 1 मिनिटापर्यंत असं मिक्स केल्याच्या नंतर हे जर तुमच्या चेहऱ्याला लावले आणि 10 ते 15 मिनिट ठेवला आणि हाताने हलक्या हाताने मालिश केली तर चेहऱ्यावरील सर्व घाण निघून जाते आणि चेहरा एकदम सुंदर दिसतो. यासोबतच कोरफडीचा उपयोग बऱ्याच व्यक्तींना सुंदर केस आवडतात अशा व्यक्तींसाठी, कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी कोरफड कंडिशनरचे काम करते. यासोबतच कोरफडमध्ये असलेला चिकट पदार्थ कोरड्या आणि प्राण गेलेल्या केसांना वंगण मिळते आणि केसांची मुळे बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त असतो. बऱ्याच व्यक्तींच्या डोक्यामध्ये कोंडा होतो, डोक्यात फोड येते, डोकं खासते, अशा व्यक्तींसाठी सर्वात सोपा उपाय अशी कोरफड घ्या. कोरफडचा गर काढा. गर काढल्याच्या नंतर त्या गरामधील काय करा, जेल चमच्याच्या मदतीने तुम्ही काढून घ्या. चमच्याच्या मदतीने जेल काढल्याच्या नंतर त्या जेलमध्ये थोडस काय करा, तेल टाका आणि हे तेल आणि जेल काढलेलं एकत्र करा आणि ते थोडस गरम करा. हे डोक्यांच्या मुळाला लावा. साधारणतः 3 तासाच्या नंतर आपले डोके कोमट पाण्याने धुवा. लगेच तुमच्या डोक्यातील कोंडा तुम्हाला लगेच कमी झालेला पाहायला मिळेल. ज्याही व्यक्तींना सर्दी, खोकला, घसा दुखत असेल अशा व्यक्तीने या कोरफडीचा गर घ्या आणि त्यामध्ये मीठ, थोडीशी हळद आणि त्यामध्ये थोडा मध टाका आणि हे अशा व्यक्तीला खायला द्या. पहा, लगेच अशा व्यक्तींचा सर्दी खोकला कमी होतो. ज्याही व्यक्तींना गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखीचा त्रास होत आहे अशा व्यक्तीने सकाळी उठल्याबरोबर साधारणतः एवढी कोरफड खा. अशी कोरफड नियमित खाल्ल्याच्या नंतर अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज घटक आणि पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती चांगल्या प्रकारे होते. तसेच बऱ्याच व्यक्तींना अंगावरती सूज येते आणि काही व्यक्तींना मुक्का मार लागल्यामुळे तिथे सूज असते. अशा व्यक्तींना ह्याचे सेवन केल्याच्या नंतर आराम मिळतो. बऱ्याच व्यक्तींना लघवी संबंधीच्या तक्रारी असतात. अशा व्यक्तीने कोरफडीच्या गरामध्ये साखर टाकून जर खाल्ले तर अशा व्यक्तींच्या बऱ्याचशा तक्रारी कमी होतात. जळाले भाजले असल्यास असा गर काढा, त्यावरती लावा, खूप थंड व्हा, लगेच थंड होते आणि जळालेला भाग एकदम वाचतो, तो खराब होत नाही. बऱ्याच व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास असतो, अशा व्यक्तीने याचा जर गर आपल्या डोक्यावरती लावला तर लगेच त्यांना फरक पडतो. बऱ्याच व्यक्तींना चालताना किंवा काम करताना अचानक पायाला चुकतो, अशा वेळेस कोरफडीच्या गरात थोडी हळद, सेंद्रिय मीठ टाकून जर हलके गरम करून त्या भागावर जर लावलं तर होणाऱ्या वेदना आणि सूज याने लगेच कमी होते. तसेच सर्वात महत्वाचे, बऱ्याच व्यक्तींना पित्त, आम्लपित्त होते, अशा व्यक्तीने रोज असा कोरफडीचा गर काढा आणि या गराला गरावरती थोडीशी काय करा, हळद लावा आणि हा गर रोज सकाळी खा. अशा व्यक्तींचे पित्त, आम्लपित्त कायमच संपुष्टात येते. यासोबतच ज्याही व्यक्तींना वाढलेलं वजन, पोट कमी करायचे, अशा व्यक्तीने दर दिवस साधारणतः एवढ्या आकाराची कोरफड
दर दिवस सकाळी उठल्याबरोबर खा, चमत्कार पहा, पोट 100% कमी होणार, कंबरही बारीक होणार असा हा चमत्कारिक उपाय आहे कोरफडीचा। प्रत्येक व्यक्ती घरी करू शकते, कसलेही साईड इफेक्ट नसणारा हा उपाय करा। सुंदर, तरुण, निरोगी राहा।